भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मावळ लोकसभा प्रवास बैठकीच्या निमित्ताने पिंपरी आणि चिंचवड विधानसभा वॉरियर्स बैठकीचे आयोजन रहाटणी येथील थोपटे लॉन्स या ठिकाणी करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रातील वॉरियर्सशी संवाद साधण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या उद्देशाने यावेळी विकसित भारत संकल्प यात्रेसह सोशल मीडिया, नमो चषक, बूथ रचना, केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना, सुपर वॉरियर्सची निर्मिती आदी विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. यावेळी भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी सदस्यांनी तसेच नेत्यांनी उपस्थित वॉरियर्सला मार्गदर्शन केले. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच विजयी होणार आहे, मात्र तो विजय आणखी दिमाखदार व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, बाळाभाऊ भेगडे, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, राजेश पिल्ले, युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, भोसरीचे आमदार महेश लांडगे, विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, उपाध्यक्ष माऊली थोरात, शहर सरचिटणीस विलास मडिगेरी, नामदेव ढाके, शैलाताई मोळक, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शीतल शिंदे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे, किरण ठाकरे, चंद्रकांत नखाते, महिला मोर्चाच्या अश्विनी पाटील यांच्यासह वॉरियर्स आणि सुपर वॉरियर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.